खासदार उदयनराजे भोसलेंवर कारवाई होणारच अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर रात्री कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती केसरकर यांनी दिली. पोलीस योग्य वेळी कारवाई करतील असं सांगत गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांचे पाठराखण केले. उदयनराजे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना घ्यायचा आहे, तो ते कधीही घेऊ शकतात असे त्यांनी म्हटलंय. खंडणी आणि मारहाण प्रकरणी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानं उदयनराजेंना अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. शुक्रवारी ते अचानक साताऱ्यामध्ये दाखल झाले. मात्र यावेळी त्यांना अटक न झाल्यानं पोलिसांवर सवाल उपस्थित करण्यात येत होते. ही जी केस आहे या केसच्या संदर्भात चार्जशीट फाईल ऑलरेडी झालेली आहे. सर्व प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उदयनराजेंची जी पोलिसांना गरज आहे ते त्यांचं व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी आवश्यकता आहे. त्याप्रमाणे लवकरच पोलीस त्या संदर्भातली आवश्यक ती कारवाई करतील, त्यांना कोर्टाच्या समोर हजर स्वीकारतील. धुळ्यातील बहुचर्चित गुंडगुड्ड्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी असं आरोपीचं नाव आहे. त्याला आज पहाटे पुण्यातील कामशेतमधून अटक करण्यात आली. कट्टीच्या अटकेनंतर गुड्ड्याच्या खुनाचा कट आणि त्यामागचं कारण उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याची अटक लांबवण्यासाठी धुळे शहरात अफवा पसरवण्यात आल्या होत्या. नाशिकमधील खूनखंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टर माइंड व्यंकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली. तो ज्या भागात दहशत माजवायचा त्याच रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ भागात पोलिसांनी व्यंकटेश मोरेला बेड्या घालून त्याला फिरवलं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मात्र पावसाची तूट कायम आहे. नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघ्या 5% पावसाची नोंद झाली. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 26% पावसाची नोंद झाली. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या धरणांमध्ये सरासरी 25% पाणीसाठा आहे. अशीच काहीशी अवस्था मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस नाही, ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम पाऊस बरसतोय. मात्र अजूनही दमदार पाऊस कुठे बरसलाच नाही. पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण 100% भरले. धरणातून 15,000 क्युसेकनं पाणी सांडव्यातून सोडण्यात आले. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता असून नदी दुथडी भरून वाहू लागली. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसंच संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. गेल्या 24 तासात लोणावळा शहरात एकूण 220 mm पावसाची नोंद आहे. जोरदार पावसामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले. लोणावळ्यातून जाणारा एक्सप्रेस हायवे तसंच नॅशनल हायवे ही पावसामुळे मंदावला आहे. आजूबाजूच्या ग्रामीण परिसरालाही या पावसाचा फटका बसला आहे. कामशेतमधील अतिल ग्रामीण पट्ट्याला जोडणारा इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्ग सौंदर्य हा सगळा बहरून गेलाय. गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. भारतात चेरापुंजीनंतर 2 क्रमांकाचा पाऊस हा महाबळेश्वरमध्ये पडतो. तर या ठिकाणी असणारा राज्यातील सर्वात मोठा लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी राज्यातूनच नाही तर परराज्यातून देखील पर्यटक येत असतात, गर्दी करत असतात आणि पावसाचा आनंद लुटत असतात. समुद्रसपाटीपासून 4,000 मीटरवरून पडणारा हा पांढरा शुभ्र धबधबा निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करत आहे. महाबळेश्वर का बहुत ही बढ़िया पॉइंट है. आप और जगह पे जाते हो मगर यहाँ पर आके एक बार देखो, द एंजॉयमेंट है, एकदम भुला नहीं सकते ऐसा है. बहुत ही बढ़िया, बहुत एंजॉय किया, मजा आ गया हमको. आई थिंक खूब छान प्लेस है. आम्ही पहिल्यांदा एवढी छान सृष्टि अनुभवत है, सो इट्स लाइक ऑसम प्लेस फॉर अस. थैंक यू महाबळेश्वर. वीकेंडला मुंबई चिंब झाली. पावसाचा आनंद घेण्यासाठी पावलं आपसुकच मुंबईच्या किनाऱ्याकडे वळतात. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. कर्जत तालुक्यातील शिरसेगाव इथे गुरांचा गोठा कोसळून 3 म्हशींचा मृत्यू झाला आहे तर 1 महिला जखमी झाली. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली. सकाळी दूध काढण्यासाठी जनार्दन, त्यांची पत्नी विमल आणि पुतण्या या गोठ्यात गेले. त्याचवेळी अतिवृष्टीमुळे हा गोठा कोसळला. या दुर्घटनेत दोघं सुखरूप बाहेर पडले. मात्र जनार्दन यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेत 3 म्हशींचाही अंत झाला आहे. जेसीबीच्या सहाय्यानं या मृत म्हशींना बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेत 2 मोटरसायकल आणि जुन्या कारचंही नुकसान झालं.
कोल्हापूर आणि रत्नागिरी राज्यमार्गावर असणारा शिवाजी पूल सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं बंद केलाय. 1877 हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाची मुदत 100 वर्षांची होती, तरीही या पुलावरून वाहतूक सुरू आहे. कोकणातील सावित्री नदीच्या पुलासारखी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चौकशी समितीसमोर हजर झाले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. त्याचबरोबर त्यांना कोणता निर्णय घ्यायचा आहे तो तत्काळ घ्यावा, त्यानंतर माझी भूमिका ठरवेन असं त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सदाभाऊंच्या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार चौकशी समितीला नाही. समिती आपला अहवाल देईल, त्यावर पक्षाच्या कार्यकारिणीत निर्णय घेतला जाईल असं समितीच्या सदस्यांनी सांगितलं. चळवळीतल्या एखाद्या ज्येष्ठ सहकार्याच्या बाबतीमध्ये चौकशी समिती नेमण्याचं काम आदरणीय शरद जोशींनी कधी केलं नव्हतं. त्याला जवळ बोलवून घेतला असेल, त्याचा प्रश्न जाणून घेतला असेल, तो सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु त्याला कधी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं नाही. मी 30 वर्षामधल्या चळवळीतला सदाभाऊ, 30 वर्षात जर जी माणसं माझी चौकशी त्यांची पूर्ण होऊ शकली नसेल तर ती माणसं चौकशी समितीतून सदाभाऊला काय ओळखणार आहेत. त्यांनी काय भूमिका घ्यावी हे आम्ही सगळे लोकशाहीवादी असल्यामुळं त्यांनी त्या घेतलेल्या भूमिकेला तुम्ही अमुकच भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरू शकत नाही. तुम्हाला तुमची भूमिका कोणती घेण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रश्न एवढाच आहे की ज्याच्यासाठी आपण हयात घालवली तर त्या विचाराला किंवा ते संघटन किंवा ते उद्दिष्ट साध्य होण्याच्या लोकांच्या भावनेला तडा जाऊ नये याची काळजी घेऊन भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही करत होतो. आणि ती विनंती करून शेवटी त्यांनी हीच भूमिका लावून धरली की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा निर्णय काय करायचा तो सांगा. सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, माजी मंत्री पद्मभूषण शिवाजीराव गिरीधर पाटील यांचं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झालं होतं. या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहानं ते काँग्रेसमध्ये गेले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली बोधन महामार्गावर स्कॉर्पिओ आणि स्कोडा गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. सिंगापूर दौरा आटपून नांदेडचे व्यापारी हैदराबाद विमानतळावरून कारनं नांदेडला निघाले होते. बिलोली शहराजवळ असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार बिलोलीहून हैदराबादकडे निघालेल्या स्कॉर्पिओवर जाऊन आढळली, धडकली. आणि या अपघातात कार चालक राजपाल ठक्कर आणि सुदर्शन पाटील, स्कॉर्पिओमधील मुन्ना पोबाडे आणि ज्ञानेश्वर गुणमे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेडमध्ये उपचार सुरू आहेत. चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचननाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून जात असताना कांचननाथ यांच्या अंगावर अचानक नारळाचं झाड कोसळलं होतं. चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये ही दुर्घटना घडली होती. कांचननाथ योगा क्लास आटपून चंद्रोदय सोसायटीसमोरून जात असताना सोसायटीतलं नारळाचं झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं. काही काळ त्या झाडाखाली दबल्या गेल्या, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सुटका केली आणि खाजगी रुग्णालयात त्यांना भरती केलं. कांचन बेशुद्ध होत्या, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंजुळा शेट्टे मारहाण आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी मृत महिला कैदी मंजुळा शेट्टेंचा भाऊ अनंत शेट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. मुंबई क्राईम ब्रांच तपास योग्य दिशेने करत नसून जेल प्रशासनाच्या महिला अधीक्षक मनीषा पोकरकर आणि इतर 5 महिला जेल पोलिसांना मुंबई क्राईम ब्रांच पाठीशी घडत असल्याचा खळबळजनक आरोप अनंत शेट्टे यांनी त्यांच्या याचिकेत केला. नाशिक जिल्हा रुग्णालयातून डासांची उत्पत्ती होत असल्यानं महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागानं जिल्हा रुग्णालयाला नोटीस पाठवली. ज्या रुग्णालयात रुग्ण बरे होण्यासाठी जातात त्याच रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. नुकताच नाशिक जिल्हा रुग्णालयाला स्वच्छता आणि दर्जेदार रुग्णसेवेसाठी जिल्हा रुग्णालयाला कायाकल्प उपक्रमांतर्गत 50 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. त्यामुळे सर्वत्र जिल्हा रुग्णालयाचं कौतुक होत होतं, मात्र त्याच रुग्णालयात डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीचं केंद्र असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं.
कोकण रेल्वेला रायगड जिल्ह्यात मोजकेच थांबे आहेत, त्यामुळे कोकणात किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्या रायगडमधील प्रवाशांना या रेल्वे मार्गाचा काहीच फायदा होत नाही आहे. या मार्गावर पेण हे मध्यवर्ती स्थानक आहे, त्यामुळे या स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पेण रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं पेण रेल्वे स्थानकावर मोर्चा काढण्यात आला. पाऊस असूनही शेकडो महिला पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातल्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता पाहूयात काही राष्ट्रीय बातम्या फास्ट. गुजरातमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. गुजरातमधील मोरबी, सुरेंद्रनगर आणि राजकोट जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला. मुसळधार पावसानं एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात सुरेंद्रनगरमधील चोटीला इथं 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोरबी जिल्ह्यातील टंकारा इथं 340 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राजकोटमध्ये 400 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाचा जोर जास्त असल्यानं नदीकाठी आणि धरणांच्या जवळ राहणाऱ्या शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. राजकोटमध्ये निवासी भागातही पाणी साचल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश प्रशासनानं दिले. तसंच टंकारा आणि चोटीला भागात NDRFच्या पथकांना तैनात करण्यात आले. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. राजौरी भागातील सुंदरबनीमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. जयद्रथ सिंह असं या शहीद जवानाचं नाव आहे. दरम्यान भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नौगाम सेक्टरमध्ये गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. गोव्यातल्या एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी विजय मिळवला. त्यांनी विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा तब्बल 6 मतांनी पराभव केला. निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असल्याचं नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.